मंत्रालय सुरू झाली पण वाचनालय का नाही? नाराज वाचन प्रेमींचा प्रश्न, किमान अटी शर्तीसह का असेना शासनाने वाचनालय सुरू करावीत? नागरिकांसह विद्यार्थ्यांकडून होत आहे मागणी, वाचनालय बंदमुळे अमूल्य ग्रंथ संप्रदाय धोक्यात आलाय. कोरोनाचा काळ असल्यानं गेल्या 6 महिन्यांपासून राज्यातील सर्व वाचनालये बंद आहेत, परंतु आता राज्यातील रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि बार सुरू झालेत, मात्र ग्रंथालय, वाचनालय अजूनही बंदच आहेत. वाचनालय बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासावर परिणाम होत असून वाचक प्रेमी अडचणीला त्यांना सामोरं जावं लागत आहे. वाचनालय बंदमुळे ग्रंथसंपदाची देखील मोठी हानी होत असल्यानं किमान अटी शर्तीवर का असेना राज्यातील सर्व ग्रंथालय व वाचनालय पुन्हा सुरू करण्यात यावं असं वाचक प्रेम कडून त्यांची अपेक्षा आहे. शिक्षणाच्या प्रसारासाठी ज्ञान, माहिती आणि मनोरंजन याचं प्रमुख केंद्र म्हणून वाचनालय ओळखली जातात व त्यांना विकसित केली जातात. मात्र ग्रंथ देवाणघेवाण यातूनच कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने गेल्या 6 महिन्यांपासून राज्यातील सर्व वाचनालय बंद आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना पुढील UPSC MPSC सारख्या स्पर्धा परीक्षा करत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. परंतु सध्या कोरोनाचा काळ असल्यानं यापुढेही वाचनालय सुरू होतील की नाही याची विद्यार्थी व वाचक प्रेमींना शंका आहे. सरकारी नोकरीसाठी सगळे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात, परंतु अनलॉक 5 नंतर वाचनालय सुरू करण्यास अद्यापही राज्य सरकारने परवानगी दिली नाही. अभ्यासासाठी एकांत जागा गरजेची असल्यानं बहुतांश विद्यार्थी वाचनालयाला अधिक पसंती देतात. मात्र गेल्या 6 महिन्यांपासून कोरोनाचा काळ असल्यानं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेलं राज्यातील सर्व वाचनालय बंदच आहेत. यामुळे पुस्तक व ग्रंथांना धूळ लागणं तसेच वाळवी लागण्याची तक्रार देखील होत आहे. परिणामी नुकसान होत आहे. ठाकरे सरकारने या सर्व बाबींकडे लक्ष देऊन राज्यातील सर्व वाचनालय पुन्हा सुरू करावी अशी विद्यार्थी व वाचक प्रेमी यांची अपेक्षा आहे. प्रतिनिधी रणधीर जाधव सह AVB माझा चॉईस गाव. ज्याप्रमाणे MPSC परीक्षा सरकारने रद्द केलेली आहेत आणि ती परीक्षा पुढे पोस्टपोन केली, पण करताना सुद्धा पण असं खेद वाटतो आहे की आम्ही जे विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थ्यांनी जिथे अभ्यासाचा जो प्रॉब्लेम येत आहे, जसे की लायब्ररी नाही आहे, त्याच्यानंतर वाचनालय नाही आहे, पुस्तकं नाही आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते उद्भवतात. आणि या कारणामुळे जरी सरकारने या ठिकाणी लायब्ररी जी आहे ती ओपन केलेली नसेल आणि जर ती ओपन केलेली नसेल तर त्या ठिकाणी आम्हाला पोस्टपोन केलेल्या परीक्षाचा या ठिकाणी काहीच फायदा होणार नाही आहे. तर सरकारला माझं असं म्हणायचं आहे की ज्याप्रमाणे तुम्ही दारूचे दुकाने झाले, त्याच्यानंतर बार झालं, बिअर बार झालं, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही चालू केलेल्या आहेत, त्याचप्रमाणे या ठिकाणी जो वाचनालय आहेत, जो विद्यार्थ्यांना ज्याच्या विद्यार्थ्यांना जे अतिआवश्यक आहे, ज्या गोष्टी आवश्यक आहेत, जसं की पुस्तक आहेत आणि त्या गोष्टी आहेत आणि वाचनालय आहेत, या गोष्टी सरकारने लवकरात लवकर चालू करावं आणि बस मी एवढंच सांगतो. 11 ऑक्टोबरला जी MPSC एक्झाम होती ती सरकारने यावेळेस आता पोस्टपोन केली आहे. असे एकूणच 3 वेळेस ही एक्झाम पोस्टपोन झालेली आहे. त्यात आमच्यासारख्या विद्यार्थ्यांचं म्हणजे प्रिपरेशनसाठी, MPSC प्रिपरेशनसाठी खूप नुकसान होत आहे. आम्ही घरी बसून ते योग्य म्हणजे त्या प्रकारचा अभ्यास आम्ही करू शकत नाही. त्यासाठी आम्हाला आवश्यक अशी वाचनालयाची गरज आहे आणि वाचनालय त्याचसोबतच आम्हाला पुस्तकं, साहित्य अवेलेबल इथं आम्हाला नाही. त्यासाठी सरकारला माझी एकच विनंती आहे की त्यांनी आम्हाला लवकरात लवकर वाचनालय, परत पुस्तकं, परत जे काही आम्हाला इतर साहित्य लागतात ते लवकरात लवकर अवेलेबल करून द्यावे, एवढी विनंती आहे माझी सरकारला. काळात या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये महाराष्ट्र शासनाने परिपत्रक पाठवून गेल्या 22 मार्चपासून हे महाराष्ट्रभर ग्रंथालय बंद आहे. आज उद्या जवळजवळ 6 महिने 7 महिने होत आलेले. या काळात गेल्या मी ऑगस्टपासून आमचे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ व नाशिक विभाग ग्रंथालय संघ आता प्रमुख कार्यवाही आहे नात्याने, आम्ही शासनाकडे गेल्या 3 महिन्यापासून ग्रंथालय सुरू करण्यासंबंधी आम्ही शासनाकडे लेखी मागणी करीत आहोत.
आमच्या कर्मचाऱ्यांची गेल्या 2 महिन्यापासून ते 3 महिन्यापासून हे ग्रंथालय सुरू करावे अशी मानसिकता आहे, कारण अनेक ठिकाणी ग्रंथालयांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागतं आहे. अशा काळात वाचकांकडनंही ग्रंथालयांच्या बाबतीत पुस्तकं देवाणघेवाणाच्या बाबतीत विचारण्यासारखी विचारणा होत आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी वर्ग हा अतिशय नाराज आहे, कारण UPSC सारख्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत या स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ह्या ग्रंथालयांची नितांत गरज आहे. आणि या काळात गेल्या 7 महिन्यापासून ग्रंथालय बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची व विशेषतः ज्येष्ठ नागरिकसुद्धा या बाबतीत खूप नाराजी या ठिकाणी व्यक्त करीत आहे की ग्रंथालय आता तरी सुरू करावी. गेल्या 1 महिन्यापासून बरंच कोरोना काळातील व्यवहार हे पूर्ववत सुरू झालेले आहेत. हॉटेल्सही आता गेल्या 4 दिवसापासून सुरू झालेले आहेत, परंतु ग्रंथालयांना अद्यापही परवानगी नाही. म्हणून शासनाला आम्ही विनंती करीत आहोत की ग्रंथालय ही सुरू करावी आणि वाचकांना त्यांची जी वाचनाची भूक आहे ते भागवण्यासाठी ग्रंथालय त्वरित सुरू करावी अशी मी आम्ही विनंती करीत आहोत, कारण वाचकांच्या या गरजेपोटीही ग्रंथालयातील कर्मचारी ही वेतना काही ठिकाणी वेतन ज्या ठिकाणी आर्थिक सोर्स ग्रंथालयांना नाही अशा ठिकाणी वेतनाचाही प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि या मधल्या काळात अनुदान जे मिळायला हवे होतं ग्रंथालयाच्या बाबतीत ते अनुदानही अद्याप अनुदानाचा पहिला हप्ता अद्याप मिळालेला नाही. तो जर मिळाला तर कर्मचाऱ्यांना पगाराचा प्रश्न त्यांचा सुटेल आणि प्रशासन त्या बाबतीत प्रशासनाची प्रतारणा या आर्थिक बाबतीत होत आहे. प्रशासनही त्या बाबतीत वेळोवेळी या सर्व गोष्टी ती काळजी घेऊन कर्मचाऱ्यांच्या वेतनाचाही सुद्धा प्रश्न ते सोडवित आहे. आणि प्रशासनाची एक तयारी आहे की ग्रंथालय सुरू व्हावी आणि जेणेकरून वाचकांना त्याचे जे काय पुस्तकांच्या बाबतीत जी मागणी आहे ती त्यांना मिळावी असं या ठिकाणी मी शासनाला विनंती करेल पुन्हा की त्यांनी त्वरित ग्रंथालय सुरू करावी आणि पूर्ववत ग्रंथालयांचे व्यवहार सुरळीत व्हावे. ही मागणी ही पूर्ण महाराष्ट्र आपल्या चाळीसगावपुरतीच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर हे ग्रंथालय बंद आहेत, तर त्या बाबतीत शासनाने त्वरित दखल घ्यावी असं या ठिकाणी मी ग्रंथमित्र अण्णा धुमाळ नाशिक विभाग ग्रंथालय प्रमुख कार्यवाह यांना त्यांनी विनंती करीत आहे.